दृढ़ प्रीति से हार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार आज मांडिला उत्सव हर्षे मने विसरली चौदा वर्षे मने विसरली चौदा वर्षे सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार करी प्रभो स्वीकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार तुझा मस्त की जले शिंपिता सप्त नद्याना मिलो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया पुरी ये उदे ते कौसल्या माय पाहुदे ते कौसल्या माय पाहुदे राधी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजा जनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी राजा राघव सीता राज्ञी राजा राघव सीता राज्ञी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्ष तिल मेघ तरेवर सस्य शालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिति तीघे ओ आभार तीघे ओ आभार
शांति शांति मुनि बांछिति दीघे वो आकार दीघे वो आकार रिवार जय जयकार रामा रिवार जय जयकार रिवार जय जयकार रिवार जय त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार ही भैरवी रागात बांधलेली बाबूजींची रचना. याच्या पाठीमागे एक गमतीशीर इतिहास आहे बरं का. मुळात गीतरामायण हे केवळ 52 गाण्यांचं करायचं असं ठरलेलं होतं, म्हणजे एका वर्षाचं असं. आणि त्या पद्धतीनं गीतरामायणाची प्रगती होत होत हळूहळू ते 52व्या गीतापर्यंत आलं आणि नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की ते अधिक वर्ष होतं, त्यामुळे एक महिना आणखी होता, म्हणजे 4 गीतं आणखी लागणार होती. मग आता प्रश्न निर्माण झाला की आत्तापर्यंत कथा गदिमांनी इथे कथा वस्तुत संपवली त्रिवार जय जयकार म्हणून, आता कथा पुन्हा सुरू करायची तर तो धागा जुळवून कसा घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला. मला व्यक्तिशः असं वाटतं की इथे गदिमांच्या मधला पटकथा लेखक कुठेतरी जागा झाला. पटकथा लेखकच नव्हे तर चित्रपट पाहण्याची जी एक जाणीव त्यांच्यात होती ती जाणीव इथं जागृत झाली. म्हणजे मी आपल्याला सहज समजावून सांगतो की स्क्रीनमध्ये एकदा एक मोटार पडद्याच्या डाव्या बाजूने येते आणि त्याच्यानंतरच्या शॉटमध्ये ती उजव्या बाजूने येते असं जर असलं तर ते जोडल्यानंतर तो एडिटिंग जर्क येतो, म्हणजे प्रेक्षकाला त्याचा बारीकसा धक्का बसतो की अरे काय झालं आहे, आत्ता मोटार इकडून येत होती पुन्हा उलट्या दिशेनं कशी आली वगैरे. म्हणून तो इफेक्ट नलिफाय करण्यासाठी मोटार तुमच्या अंगावर येते असा एक शॉटमध्ये घ्यावा लागतो. इट्स ए एडिटिंग ट्रिक. आणि तसा तो शॉट घेतला म्हणजे 3 शॉट तुम्ही एकत्रित जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला एडिटिंग जर्क अजिबात जाणवत नाही. तेव्हा तो मधला जो न्यूट्रल शॉट असतो त्याचा डाव्या किंवा उजव्या शॉटशी त्याचा काहीही संबंध नसतो. गदिमांनी नकळत हीच ट्रिक गीतरामायणात वापरली आहे. याच्यानंतरचं जे गीत आहे यात गदिमांनी जे शब्द लिहिलेत जे काव्य लिहिले त्या काव्याचा रामायणाच्या कथेशी काहीही संबंध नाही आहे. ते गीत पूर्णपणे श्रीरामाबद्दल असलेलं एक भक्तिगीत आहे. त्यामुळे माझी अशी समजूत आहे की ते भक्तिगीत ऐकता ऐकता आधी कथा कुठंपर्यंत येऊन थांबली होती याचं प्रेक्षकांना थोडंसं विस्मरण झालं आणि त्यामुळे पुढची कथा गदिमांना आपल्या पद्धतीनं पुन्हा सांगता आली. मला असं वाटतं की गदिमांच्या पटकथा लेखनाचं हे एक अप्रतिम असं उदाहरण आहे की मध्ये कथा तुटलेली त्यांनी पुन्हा सांधून कशी घेतली. आता हे गाणं काय ते आपण बघूया. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार असा रामांचा त्रिवार जय जयकार करून अयोध्येच्या प्रजाजनांनी श्रीरामांना आपल्या प्रासादाकडे नेलं. योग्य मुहूर्त पाहून राम सीतांना राज्याभिषेक करवला. राम राज्याला शुभारंभ झाला. अभिषेकाच्या समारंभासाठी आलेल्या राजांची आणि आप्त सखियांची श्रीरामांनी यथोचित बोलवण केली. नंतर श्रीरामांनी सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा सन्मान केला. मोठमोठे मूल्यवान अलंकार त्यांना अर्पण केले. सुग्रीवाला तर त्यांनी आपला 5वा भाऊच मानलं. ती सर्व मंडळी अयोध्येत 1-2 महिने राहिली. नंतर श्रीरामांनी सुग्रीवाला किष्किंध्याला परतण्यास आज्ञा केली. बिभीषणाला असंख्य भूषणं प्रदान केली आणि लंकेला जाण्याविषयी आज्ञा दिली. हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावस्निग्ध स्वरात तो त्यांना विनवतोय, प्रभू माझं एकच वर द्यावा, प्रभू माझं एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. ह
हनुमंत श्री रामाला विनवतोय. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. या चरणांच्या थाई माझा निश्चल भाव रहावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. कधी न चढावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून. कधी न चढावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून. जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी आवी. राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी आवी. श्रीरामा मज श्रीरामा विण दुसरा छंद नसावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. राम कथेचे चिंतन गायन ते रामांचे अमूर्त दर्शन. राम कथेचे चिंतन गायन ते रामांचे अमूर्त दर्शन. इच्छा मात्रे यादा साते रघुकुल दीप दिसावा. प्रभो मज एकच वर द्यावा. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण. सप्त सरानी राम कथेचा स्वाद मना द्यावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. सूक्ष्मतम देहा धरुणी फिरेन अवनी फिरेन गगनी. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुणी फिरेन अवनी फिरेन गगनी. स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मना पावा. या चरणांच्या थाई माझा निश्चल भाव रहावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो एकच वर द्यावा.
प्रभु मज एकच वर द्यावा या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. श्री रामानी हनुमंताला इच्छिलेला वर दिला. रामकथा आणि हनुमंत दोघेही चिरंजीव झाले. परंतु श्रीरामांचं लीळा चरित्र अद्याप संपलं होतं कुठे. श्रीराम राज्य करू लागल्यापासून पृथ्वीवर स्वर्ग नांदू लागलाय. पृथ्वीवर आनंदा वाचून सुखा वाचून दुसरं काही उरलंच नाही. देवकन्या तुल्य असलेल्या जानकीलाही श्रीराम सुख देऊ लागले. एकदा श्रीराम आणि जानकी अशोकवनात बसले होते. श्रीरामांचं हे अशोकवन कुबेराच्या चैत्र रथवनासारखं अत्यंत निसर्ग संपन्न होतं. जानकीची फिकट अंगकांती आणि अळसावलेली देहलता पाहून श्रीरामांनी हसत विचारलं, जानकी तुला काही हवं हवंसं वाटतं का? भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला. मंद स्मित करून ती विदेह राजकन्या श्रीरामांना म्हणाली, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. ओठात थांबुनी सशक्त आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. मज फुगा वाटते वनी विहारा जावे, पाखरा सारखे मुक्त स्वरानी गावे. कानात बासरी वंशवनातील साजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. वाटते धरावे कुशीत पाडस भोळे, मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे. वाटते धरावे कुशीत पाडस भोळे, मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे. चुंबीन त्यास मी भरविन चारा सोजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. घेऊन धनू ते बांधून भाता पाठी, वाटते फिरावे वनात मृगये साठी. पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे जे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. सुनी वेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अद्वर्युषी, लालिमा मुखावर यावा पावक तेजे,
डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे ताईसे मना खुणीला देवा एवढा तरी हा हट्टगडे पुरवावा का विनोद ऐसा प्रिया अवेळी साजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे कोठात थांबुनी सशक्त आशा लाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे मिश्र पिलू रागावर आधारित अशी ही बाबूजींची स्वररचना आपल्यासमोर प्राजक्ता रानडे यांनी सादर केली. डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे असं म्हणत सीतेनं आपले डोहाळे श्रीरामांना सांगितलं. श्रीरामांनी हसून तिच्या इच्छेचा आदर केला. ते म्हणाले, जानकी, तुझी इच्छा मी लवकरात लवकर पुरी करीन. पती पत्नींचा हा मनोहर संवाद झाला त्याच्या दुसरे दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं श्रीरामांना सांगितलं, राजन, सेतुबंधन आणि रावण वध या दोन दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देत आहे, पण काय, सत्य ते निर्भयपणे कथन कर अशी श्रीरामांची आज्ञा मिळताच भद्र पुढे सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता श्रीरामांनी परत पत्नी कशी मानली, तिच्याशी प्रणय करण्यात त्यांना कोणता आनंद मिळत असे. लोकपाल श्रीरामचंद्रांचं मन पुन्हा एकदा विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधीने येऊन सोडून ये. लक्ष्मणादी कोणाही भावंडाला श्रीरामांची शपथ उल्लंघता आली नाही. लक्ष्मणानं रथातून जानकीला वनप्रदेशात नेली. सीतेला प्रथम वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत. असह्य होऊन लक्ष्मणानं जेव्हा सीतेला खरं काय ते निवेदन केलं तेव्हा मात्र तिच्या दुःखाला विश्व थिटं झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणतीये, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. पावक जिंके जेथे वरुणा
श्री भागीरथी बाहत से मज श्री भागीरथी भेजा पाना
गीत रामायणाच्या सांगतेच्या गाण्यापाशी आपण येऊन ठेपलो आहे, परंतु त्या गीताचं गायन होण्यापूर्वी मी पराग माटेकरकरांना अशी विनंती करीन की त्यांनी सगळ्या कलाकारांची एकदा नीट ओळख करून द्यावी. हॅलो रसिको, नमस्कार. आज शेवटचा दिवस आहे. 3 दिवस मी सगळ्या कलाकारांची ओळख नीट करून दिली आहे. सगळ्यांची नावं एकदा सांगतो. सगळी रिदम अरेंजमेंट ज्यांनी केली आहे या कार्यक्रमाची, सगळे जे कंडक्ट करतायत ते आनंद गोडसे, त्यांच्या बाजूला पुण्यातले प्रसिद्ध तबलावादक डॉक्टर राजेंद्र दूरकर, त्यांच्या बाजूला राजेंद्र हसबनीस, मागे जे प्रकर्शन्स वाजवत आहेत ते विकास रायरेकर आणि नितीन जाधव. रिदम सेक्शनप्रमाणेच मेलडी सेक्शन आमचा खूप सुरेल बासरीवादक निलेश देशपांडे, या कार्यक्रमाला एक व्हायोलिनची भक्कम साथ, सॉन्ग व्हायोलिन खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या कार्यक्रमात, ते पुण्यातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, कीबोर्डवर त्यांचे चिरंजीव केदार परांजपे आणि दुसरा कीबोर्ड प्रभाकर जोग यांची नाचसून दर्शना जोग, गायिका प्राजक्ता रानडे. आत्ता ज्या गाण्याला तुम्ही भरभरून दाद दिली आमच्या सकट सगळे आणि तुम्ही, ज्या गाण्यात खूप तल्लीन झालं होतो जे गाणं तिने गायलं, ती विभावरी आपटे. आमचे खूप जवळचे मित्र आणि एक ज्येष्ठ गायक आणि व्हायोलिनवादक प्रमोद रानडे. आणि आज खास या शेवटच्या दिवशी खास मुंबईहून या गदिमा प्रतिष्ठानच्या प्रेमापोटी, बाबूजींच्या प्रेमापोटी, गीत रामायण या विषयाच्या निष्ठेपोटी जे खास मुंबईहून इथे आले आहेत, आणि एक नक्की आमच्यातला एकमात्र असे हे कलाकार आहेत की ज्यांनी खुद्द बाबूजींबरोबर इंडस्ट्रीत काम केलं आहे, तर मला वाटतं आराम रामाय चित्रपटाकरता ज्यात गदिमांचं काव्य, बाबूजींचं संगीत आणि गदिमा, सुधीर फडके आणि आशाबाई हे कॉम्बिनेशन खूप हिट होतं तेव्हा, त्या आशाबाईंबरोबर बुवांनी ड्युएट गायला आहे, त्यामुळे खूपच एक मोठी महत्त्वाची बाजू आहे ती. रवींद्र साठे आणि या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा आनंद माडगुळकर. आणि मी काल नावं सांगितलीच होती की श्रीकांत कुलकर्णी, राजू कुलकर्णी, प्रकाश भोंडे, हा एक तीन खांबी तंबू आहे, तर त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. पण अजून काही लोकांची खूप महत्त्वाची साथ यात आहे, त्यांच्याशिवाय पण हे शक्य नव्हतं. पडद्यामागचे कलाकार आहेत, ते जर नसले तर किती हाल होतात हे आम्हाला माहिती आहे. तर गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे आनंदजींचे शिष्य आहेत ते, शंतनू पळशीकर, हर्षद सोनवणे, श्रीपाद गोडसे, प्रवीण भागवत, शार्दूल जोशी आणि स्टेज सत्कार व्यवस्था ज्यांनी अगदी चोख बजावली त्या सौ क्षमा आनंद गोडसे. आणि ही छान ध्वनी व्यवस्था, ही फ्लाइंग सिस्टीम लावली आहे, कधी कमी जास्त लोकांच्या काही लोगीन सूचना करत होते त्याचं थोडं क्लॅरिफिकेशन देतो, कारण सगळी लॉक केलेली सिस्टीम होती, पण प्रत्येक वेळेला थोडं सुरुवातीला काहीतरी वेगळे गायक येऊन गात होते त्यामुळे पुन्हा थोडं बॅलन्सिंग चेंज होत होतं, त्यामुळे थोडासा त्रास होत होता. पण त्यांनी खूप 4 दिवस फार सुंदर सिस्टीम लावली आहे. ते आमचे राजू कांबळे, प्रशांत उरुणकर, लकीर, या सगळ्यांनाच मी आणि रुस्तम अभंग मनापासून थँक्स. रसिको, हां एक मिनिट,
श्रीकांतजींनी मला सांगितलं आहे. रवींद्र साठे यांचा सत्कार आनंद माडगुळकर यांच्या हस्ते होतो आहे. आणि या आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीने मी आमच्या सगळ्यांच्या भावना व्यक्त करतो. सगळ्यांच्या मनात जे आहे की काय काय आपल्या एक आपण सगळे लग्न मुंज असे सगळे आपले अल्बम आपण बघत असतो जुने जुने 20-20 वर्षाने. आपल्या हृदयातसुद्धा एक आठवणींचा अल्बम असतो. तर त्या अल्बममध्ये या सग सोहळ्याचा नक्कीच भर पडलेली आहे. ते आमच्या तरी त्या हृदयातल्या अल्बमचं फ्रंट पेज असणार नक्कीच. थँक्यू. आपल्याला या हिरक महोत्सवी सोहळ्याच्या प्रारंभी मी सांगितलं तसं गीत रामायणाचा रजत महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता हिरक महोत्सव या तिन्ही महोत्सवांना उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. अजूनही रजत महोत्सवाचे दिवस डोळ्यासमोर आहेत. साक्षात बाबूजी रोज 7-8 गाणी म्हणायचे. विलक्षण म्हणजे त्यांचा लागलेला आवाज, त्यावेळेचं ते वातावरण. खरोखरी सुवर्ण महोत्सव आहे ते आपण जाणता. असंख्य प्रेक्षक आलेले होते आणि त्यातही रवींद्र साठे आपल्याबरोबर होते. ही सगळी मंडळी होती. आता त्यातली त्यावेळेला जी उदयोन्मुख मंडळी होती ती आता प्रतिथयश झालेली आहेत. अशीच रामायणाच्या आशीर्वादाने सगळ्यांची प्रगती होत राहणार आहे. तर गदिमा प्रतिष्ठान, सकाळ वृत्तपत्र समूह आणि PNG डायमंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवस सादर झालेला हा गीत रामायण हिरक महोत्सवाचा कार्यक्रम आता या सांगतेच्या गीतांनी आपण थांबवणार आहोत. परंतु तुम्हाला गदिमांचं कौशल्य सांगतो की जिथून सुरुवात होते तिथंच ते पुन्हा येऊन भिडतं आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा सुरू करावं असं आपल्याला वाटतं. हीच गीत रामायणाची एक प्रकारची अपूर्वाई असं मला वाटतं. या गीताचं निवेदन वाचण्यापूर्वी पराग माटेगावकरांचंही मी आता ओळख करून देत नाही, कारण त्यांचं कौशल्य आपल्याला उत्तम माहिती आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं संगीत संयोजन आनंद गोडसे यांच्या बरोबरीने पराग माटेगावकर यांनी केलेलं होतं. सुवर्णा माटेगावकर त्यांच्या पत्नी परवा गायला होत्या. तर अतिशय सुरेख स्वरसंयोजन त्यांचं होतं. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगा पार पोचवून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम अयोध्येचा राज्यकारभार पाहू लागले. इकडे सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं. यथाकाली तिला जुळी अपत्य झाली. त्या रामनंदनांना भूतपिशाच्यांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव एक गवताचं पाता आपण जेव्हा मधोमध चिरलं तर त्याचा एक भाग किंचित लांब असतो आणि दुसरा किंचित त्याच्यापेक्षा कमी असतो. त्यांना लव आणि कुश म्हणतात. तर वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले आणि कुश आणि लव असंच त्यांचं नामकरण केलं. वाल्मिकींच्या देखरेखीखाली ती बालकं मोठी झाली. शैशवावस्था संपवून ती जाणती दिसू लागली. त्यांच्या वयाला आता 12 वर्ष होऊन गेली. अयोध्यापती श्रीराम कर्तव्यबुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला. त्या समारंभासाठी सहस्रावधी राजे मुनी आणि प्रजाजन अयोध्येत जमले. मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले होते. हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालद्रष्ट्या वाल्मिकींनी कुश लवांना आज्ञा केली रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन
रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामाय गा बाळानो श्री रामाय गा बाळानो श्री रामाय गा बाळानो श्री रामाय मुनिजन पूनित सदनाम धुनी नरादिपांचा निवास स्थानी मुनिजन पूनित सदनाम धुनी नरादिपांचा निवास स्थानी उपमार्गातुनी राजपथातुनी उपमार्गातुन राजपथातुनी मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण रसाळ मूले भले सेवुनी रसाळ तात्या स्वरात भरुनी रसाळ मूले भले सेवुनी रसाळ तात्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी लय तारांचे पाळा बंधन लय तारांचे पाळा बंधन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणाकरिता उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण करवितील ते तुम्हा निमंत्रण गा बाळानो श्री रामाय गा बाळानो श्री रामाय सर्ग क्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी सर्ग क्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी थोडे थोडे गात प्रतिदिनी थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतास माझे शिष्यच म्हणवा नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतास माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढे बोला भाषण, योग्य तेवढे बोला भाषण, गाबाळानो श्री रामायण, गाबाळानो श्री रामायण। स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत सुजा मुद्रा अभिनय, स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत सुजा मुद्रा अभिनय, काव्य नभे हा अमृत संचय, काव्य नभे हा अमृत संचय, आदरील त्या रघुकुल भूषण, आदरील त्या रघुकुल भूषण, गाबाळानो श्री रामायण, गाबाळानो श्री रामायण। नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण। श्रीराम 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 मनापासून धन्यवाद। धन्यवाद।